दीपावली सणानिमित्त निपाणी बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील, विविध आकर्षक रांगोळ्या, विविध प्रकारच्या पंत्या दाखल झाल्या आहेत. निपाणी दीपावली बाजारपेठ सजली आहे, पण यंदाच्या महापुरामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा महापुराचे संकट, त्यातच परतीच्या पावसाचे अस्मानी संकटाचा परिणाम होत आहे. सध्या निपाणी बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील, विविध आकर्षक रांगोळ्या, आकर्षक पंत्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यंदा देखील आकाशकंदील इंडियन व चायनीज अशा दोन नमुन्यात आहेत. नवनवीन फॅन्सी कंदील उपलब्ध आहेत. आकाशकंदीलचे दर 100 ते 300 रुपये इतके आहेत. यंदा पूर्व परतीच्या पावसाने मंदीचे सावट असल्याने दर कमीच आहेत. सध्या पांढरी रांगोळी 10 रुपये किलो तर नवरंग रांगोळी 20 रुपये किलो असे दर आहेत. मागील वर्षीही अशा प्रकारचे दर होते. सध्या निपाणी बाजारपेठेत तयार किल्ले तसेच शिवाजी महाराज मावळे यांच्या मागणीत वाढ होत आहे. निपाणी बाजारपेठेत तयार किल्ले दाखल झाल्याने बालसमूंची मागणी वाढत आहे. मावळे दर 10 ते 20 रुपये आहेत, तसेच शिवाजी महाराज 20 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहेत, तर तयार किल्ल्यांच्या 100 रुपये तर 700 रुपये अशा किमती आहेत. सर्वप्रथम निपाणी परिसरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे निपाणी इथे दिवाळीचा व्यापार आता गेली 2 दिवस सात चालू झाले आहे, पण मागच्या गणेश चतुर्थीच्या वेळेला पूर परिस्थितीमुळं आर्थिक मंदी होती. ह्यावेळेला पावसामुळं आर्थिक परिस्थिती जरा मंदी आहे, जाणवत होती. वस्तू खरेदी करण्याची लगबग वाढलेली आहे, आणि आज आणि उद्या निपाणी परिसरातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करतील अशी आम्ही परमेश्वरची प्रार्थना करतो.